क्रॉप पॅटर्नमधले बदल, वातावरणीय बदल आणि ह्याच्यामधलं जे गणित आहे ह्याबद्दल आपण जर थोडं म्हणजे त्यातलं नक्षत्रांचं गणित, त्याच्यात होणारे बदल, त्याचा फटका कसा बसतोय त्याविषयी जर आपण थोडं सांगितलं, थोडक्यात सांगितलं तरी हरकत नाही पण थोडं सांगितलं तर बरं होईल. काही गोष्टी ज्या सुटलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा त्यांचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट आपण नक्षत्रांचा आणि पीक पद्धतीचा काही संबंध आहे ह्या गोष्टी आता विसरून गेलेल्या आहेत, कारण हरित क्रांतीच्या नंतर आलेलं बियाणं, त्याच्यानंतर वापरल्या लागणाऱ्या निर्विष्ठा ह्या सगळ्या गोष्टीचे गणितं वेगळी होती आणि पूर्वीची जी शेती होती त्या शेतीची गणितं वेगळी होती. रोहिणी भोहिणी हे नक्षत्र साधारणतः पावसाळ्याच्या आधी म्हणजे मिरगाच्या आधी, 7 तारखेला आपल्याकडे मिरग असतो, त्याच्या आधी रोहिणी भोहिणी नावाचे 2 नक्षत्र 8-8 दिवसाचे असतात. ह्या 2 नक्षत्रामध्ये जो काही पाऊस पडतो त्या पावसाच्या आधारे त्या ठिकाणी जमिनीमध्ये जी काही नागरणी वखरणी वगैरे जी काही करायची असते ती होण्याकरता सुलभ असं वातावरण असतं. आणि त्याच्यानंतर 7 तारखेला पाऊस पडल्याच्या नंतर साधारणतः जूनमध्ये जर पाऊस व्यवस्थित झाला तरच मूंग आणि उडीद ही पिकं घेतल्या जायची. आज एकूण पावसाचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण सगळं, पाऊस कमी पडतोय या गोष्टीबद्दल मी सहमत नाही. पाऊस पडतोय फक्त नको तेव्हा पडतोय आणि पाहिजे तेव्हा पडत नाही, त्यामुळं अनियमितता जी आहे पावसाची ती अनियमितता आलेली आहे. आणि आपली क्रॉपिंग पॅटर्न जी आहे त्या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये मोनो क्रॉपिंग ही सगळी आलेली असल्यामुळं मल्टी क्रॉपिंगचं जे काही पूर्वी अत्यंत महत्त्वाची होती ज्या याच्यामध्ये मिश्र पिकं असायची, वेगवेगळ्या प्रकारची पिकं आणि एका शेतामध्ये, म्हणजे आमच्याकडे काही ऑर्गॅनिक फार्मर्स असे आहेत की एका शेतामध्ये साधारणतः 50 प्रकारची हे लावायचे, म्हणजे धान्य लावायचे वेगवेगळ्या प्रकारचं, त्याच्यामध्ये खरीपाचे वेगळे असायचे, रब्बीचे वेगळे असायचे. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये एक व्हायचं की जेव्हा कीड किंवा काही रोग वगैरे यायचा त्यावेळेला ज्या पिकावर आलेलं आहे तेच पीक फक्त जायचं, बाकीची पिकं निदान शाबित राहायची. आणि त्यामुळं तशा प्रकारची पिकं येत असल्यामुळं शेतकऱ्याला तोटा कधीच होत नव्हता. आणि अशा प्रकारचा तोटा होत नसल्यामुळं आणि त्यालासुद्धा एक कल्चर होतं. मी नेहमीच सांगतो की आमची शेती ही कल्चरवर अवलंबून होती म्हणून त्याला ॲग्रिकल्चर असं बोललं जातं. आता जे काय आलेलं आहे ते फार्मिंग आलेलं आहे, मग ॲग्रो फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर ह्या 2 गोष्टीमध्ये कोणता मूळ फरक जर असेल तर ॲग्रिकल्चर हे कल्चरला धरून होतं आणि ॲग्रो फार्मिंग हे कल्चर सोडून आहे. आणि कल्चर सोडून ह्या गोष्टी होत असल्यामुळं पिकाचा, उत्पादनाचा आणि सणावाराचा जो काही संबंध आहे तो संबंध आता पूर्ण निघून गेलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ही जी क्रॉपिंग आणि आता पुन्हा काय आलेलं आहे, कॅश क्रॉपिंग आलेलं आहे. म्हणजे आज जे काही मला खायचं आहे ते कॅश क्रॉपिंगमधून त्याच्या पैशामधून मी विकत घेणार. मग तो 10 वर्षापूर्वी पंजाबच्या गोडाऊनमध्ये सडलेला गहू जो आहे किंवा आंध्रामध्ये तयार झालेला जो तांदूळ आहे तो तांदूळ मी घेऊन माझी तांदळाची आणि गव्हाची गरज जरी भागवत असलो तरी माझ्या शेतामध्ये तांदूळ पिकत होता, माझ्या शेतामध्ये गहू पिकत होता, माझ्या शेतामध्ये ज्वारी पिकत होती. ज्वारी कशासाठी पेरतात म्हणे, आमच्या ढोरायला कडवा होईल म्हणून. म्हणजे ज्वारी खाण्याची जी काही परंपरा होती ती परंपरा आता हे सगळी झालेली आहे. आणि त्यामुळं मला म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीमध्ये एकूण महिलांचा आणि हे सगळं बोलत असताना एक महत्त्वाची बाब जी लक्षात घेणं गरजेची आहे ती म्हणजे शेतीचा शोध कोणं लावला तर महिलांनी लावला. केव्हा लावला तर त्यांचे नवरे जेव्हा शिकारीला जात होते त्यावेळेला त्या ठिकाणी जे ज्या गटागटानं राहत होत्या त्यावेळेला त्या ठिकाणी जे जे काही चवीला चांगलं लागणार आहे ते संगोपन करत गेलं, ते संकलन करत गेलं आणि जे इतरत्र पसरलेले ते आपल्या झोपडीच्या भोवताला लावत गेले. त्यामुळं त्यावेळेला तयार झालेली ज्वारी म्हणजे जे काही धान्य निर्माण झाले, जे काही भाजीपाले निर्माण झाले त्या याच्यावर त्या गुजराण करत होत्या आणि त्याच्यामध्ये सुधारणा करत होत्या. हे सगळं करत असताना वेगवेगळे प्राणी जे वन्य प्राणी होते त्यांना त्यांनी मासावण्याचं काम केलं, म्हणजे बैल आपल्या कामी येतील त्या दृष्टिकोनातून ते दूध दुभत्यासाठी वगैरे हे सगळं करणारी महिला सेंद्रिय शेती आल्याच्या नंतर तिचे सगळे अधिकारच निघून गेले. म्हणजे बियाणं निवडण्यासाठी वेगवेगळे ठणक कणस किंवा ठणक शेंगा जे आहेत त्या गोळा करून जे बियाणं गोळा करायची ते बियाणं आज कुठून आणावं लागायलं तर दुकानावर आणावं लागायलं. कोण आणायलं, तिचा नवरा आणायला, त्यानं काही बाजारामध्ये घेऊन जात नाही तिला की चल आपणाला काय पेरायचं, कुठल्या शेतात काय पेरायचं याचा निर्णय ती पूर्वी घ्यायची. मिळवलेलं बियाणं ज्या वेळेला ती पेरायला निघायची नवरा ती पण घेऊन निघायचा आणि ही बियाणं घेऊन निघायची,
कोणेस येतात तिथं जाणार आहे हे ठरल्याच्या नंतर गेल्या वर्षी तिथं काय पेरलं होतं आणि तिथं यावेळेला काय पेरलं पाहिजे याचा विचार करून ती फेरपालट ज्याला म्हणतो पिकाचा फेरपालट जो आहे ते सगळं हे करायचे. आणि म्हणून लक्ष्मीपूजनासारखी प्रथा जी शेतावर होती, जी खळ नावाचा प्रकार जो होता, ज्या याच्यामध्ये डावरे नावाचा एक प्रकार होता की गावातले 10 शेतकरी एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा त्या काही अवजारं नसतील, बैलं वगैरे नसतील, तर ते त्याच्या शेतावर यायचे. आथारी नावाचा प्रकार असायचा, शाकाहारी असले की त्याला आथारी म्हणायचे, मांसाहारी असले की त्याला डावरा म्हणायचे. तेव्हा ह्या सगळ्या याच्यामधून एकमेकांना सहकार्य करून त्याची कशा पद्धतीनं आणि बिबियाणं सगळं म्हणजे आपल्याकडे एक्सेस असलेलं बियाणं त्याला द्यायचे आणि दुसऱ्या वर्षी ते पायलीचं दीड पायली परत घ्यायचे. तेव्हा ही जी संस्कृती होती ही संस्कृती त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्यामुळं होत होती. ती आता बॅगमध्ये येणाऱ्या बियामुळं नष्ट झालेली आहे आणि त्याही ठिकाणी त्यांना पाहिजे ते बियाणं मिळेल याची गॅरंटी नाही. जे उपलब्ध बियाणं आहे ते दुकानदार त्यांच्या माती थोपवतो असं म्हणून की हे माझ्या शेतात पेरलेलं आहे फारच चांगलं आहे, तुम्ही एकदा घेऊन जा. त्याच्यानंतर मग त्याचं काय व्हायलं त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. तेव्हा मला काय पिकवायचं आहे हे मी न ठरवता एक दुकानदार ठरवतो की मी काय पिकवलं पाहिजे, कुठली व्हरायटी हे केली पाहिजे, कुठल्या निर्विष्ठा त्याला टाकल्या पाहिजे. म्हणजे आमच्याकडे गुरंढोरं होती म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकायचो. ही गुरंढोरं सेंद्रिय म्हणजे रासायनिक खत आल्यामुळं आम्हाला भाकड जनावराचं महत्त्व कमी वाटायला लागलं. आधी आम्ही भाकड जनावरं काढून टाकले, दूधही देत नाही काहीच नाही, कशाला पिलंही देत नाही, मग भाकड जनावरं काढून टाकले. पण त्याच्यापासून मिळणारं शेण आम्ही गमावून बसलो. जमिनीमध्ये मॉइश्चर जे आहे ते टिकवण्याचं काम हे करत होतं, जास्तीत जास्त खोलावर पाणी जात होतं. रासायनिक खतामुळं आमच्या शेतामधला गांडूळ मेला, डायनॉसर मेला, त्याच्यामुळं फारसा काही परिणाम होणार नाही, पण शेतामधला गांडूळ मेल्यामुळं आमच्या जमिनीतला भुसभुशीतपणा गेला आणि जी काय आज वॉटर टेबल खाली चाललेली आहे ती जमिनीमध्ये पाणी जात नसल्यामुळे झालेले. तेव्हा जमिनीवर पडलेलं पाणी जमिनीमध्ये मुरण्याची प्रक्रियाच आम्ही ह्या शेती पद्धतीमध्ये हे केलेली आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त अपेक्षित नसावं. शासनाने एक निर्णय घेतलेला आहे गोहत्या बंदी आणि बैलावर बैलाची कत्तल करण्याची बंदी, याचा परिणाम कसा होईल फ्युचरमध्ये सेंद्रिय शेतीवरती? पहिली गोष्ट, शासनाच्या निर्णयामुळं फारसा काही परिणाम होतो अशातला भाग नाही, कारण तिथं काही कुठल्या प्रकारचे मांस विक्रीला हे केलं चाललं आहे ते काही कोणाला कळत नाही. त्यामुळं प्रबोधन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या कायद्यापेक्षा त्याचं महत्त्व लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही. आज म्हणजे अशी परिस्थिती झाली की एका समाजाला वाटतं आमचा खाना खराब केलाय, ज्या समाजाला मांस खाणं गरजेचं वाटतं त्याला वाटतं आमचा खाना खराब केला, आणि ज्या समाजाला धार्मिक भावना आहेत तो समाज म्हणतो की बाबा बरं झालं म्हणजे निदान गोहत्या बंदी वगैरे झाली. पण मला वाटतं कुठल्याही सरकारनं कोणाच्या कोणं काय खावं आणि कोणं काय खाऊ नये याच्याबद्दलच्या भानगडीमध्ये पडू नये, त्याचे दुष्परिणाम कधी ना कधीतरी होणारच. हा एक भाग. शेतकऱ्यांना मुळात अशा प्रकारची जनावरं म्हणजे आज नको त्या गोष्टीला सबसिडी आज गव्हर्नमेंट देते, परंतु जर अशा प्रकारची जनावरं पाळणाऱ्या माणसांना काही इन्सेंटिव्ह जर देता आलं चाऱ्याच्या स्वरूपामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जे असेल ते जर दिलं तर मला वाटतं त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. परंतु ज्या गोष्टी जे कायद्याच्या स्वरूपातून गव्हर्नमेंट करू इच्छितं त्याचा फारसा काय, म्हणजे आज कोणाला मांस मिळत नाही का म्हटलं तर नक्कीच मिळतं, ते बोकडाचंच आहे का तर ते नाही, बोकडाचं नाही आहे, मग बोकडाचं नाही तर कशाचं आहे? तेव्हा कायद्यानं काही प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटत नाही. त्या ठिकाणी समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे की बा भाकड गाय असली तरी तिचं मूत्र आता गोमूत्र जे आहे ते गोमूत्र एक चांगलं पेस्टिसाइड्स म्हणून वापरलं जातं, म्हणजे फवारणीमध्ये गोमूत्र हे चांगलं इफेक्टिव्ह असतं. तेव्हा त्याचं ते काय महत्त्व, भाकड गायींचं सुद्धा महत्त्व कसं आहे? कारण आता सध्या कत्तलीचा विषय जो आहे तो भाकड गायी भाकड जनावरं जी आहेत बिनकामाचे जनावरं त्याच्या बाबतीतच जास्त आहे. प्रबोधन करणं गरजेचं आहे, याचा फारसा काही परिणाम होईल कायद्याच्या स्वरूपातून असं मला वाटत नाही. तरुण शेतकरी जे आहेत म्हटलं असं म्हटलं जातं की ते शेती करू इच्छित नाही आहेत आता, म्हणजे त्याच्यात चूक आहे की बरोबर हा मुद्दा वेगळा, पण मग त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण तुम्ही जे काही मॉडेल राबवायचं म्हणत आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता की जे तरुण शेतीसाठी हे करत किंवा शहराकडे आणि नोकरी? पहिली गोष्ट ही आहे की शेती ही सस्टेनेबल राहिलेली नाही असं शेतकऱ्यांना वाटायला लागलेलं आहे, आणि ती सस्टेनेबल जर
झाली तर मग ती करायला कोणी धजणार नाही अशातला भाग नाही. विषय असा आहे की मुळात काही पॉलिसीचा विचार आपण थोडासा करूयात की कृषी विद्यापीठामध्ये जर कोणाला ॲडमिशन घ्यायचा असेल तर हे ॲडमिशन घेताना बापाचा सातबारा जोडावा लागतो, आजोबाचा किंवा बापाचा सातबारा जोडावा लागतो. उद्देश हा आहे की त्यांच्याकडे शेती आहे आणि दुसरा उद्देश हा आहे की त्यांनी परत जाऊन शेतीमध्ये ते प्रयोग करावेत, म्हणजे आपली जी काही डिग्री घेतलेली आहे ती सगळी शेतीमध्ये त्यांनी हे करायला. तो नुसता कायदा म्हणून त्यांनी ते ज्या वेळेला केलं त्याच, त्यामुळं मला शेती करायची इच्छा असूनही माझ्या बापाकडे जर शेती नसेल तर मला ॲडमिशन मिळणार नाही कृषी विभागात, कृषी म्हणजे कृषी युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा एकूण शेतीकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, म्हणजे मुळात अगोदर जे होतं एक कन्सेप्ट होती एकेकाळी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, हा सगळा विचार संपुष्टात यायची काय कारणं आहेत. हा विचार संपुष्टात येण्याची कारणं म्हणजे एकूण जे काही नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित न झाल्यामुळे झालेले. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्सेंटिव्ह शेतकऱ्याला उत्पादनाच्या माध्यमातून जे काही मिळायला पाहिजे, शेतीच्या तंत्रज्ञान जे हे ते तंत्रज्ञान, आज तंत्रज्ञानाचा विचार जर आपण केला एकूण जमिनीमध्ये जे काही काम असतं 100% कामाचा विषय आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला 85% काम हे महिला करते आणि 15% माणूस हा आमचा बहादर करतो. कोणतं नागरणं वखरणं आणि एकदा पिअरणं डवरणं कोळपणं ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतरची सगळी कामं कोण करते तर ती महिला करते. बरं, हे सगळे कामं करणाऱ्या महिलेला तांत्रिक ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून काही व्यवस्था आहे का तर नाही. शेतकऱ्यांना प्रशिक्षण म्हटलं की आमचे शेतकरी प्रशिक्षणाला जातात, ते मग बाजाराच्या निमित्तानं जातात, तिथे किती बसतात काय नाही तोही संशोधनाचा विषय. पण निदान जे आपण शिकलो ते घरी येऊन तरी बायकोला सांगते का? बायकोला तो बोलायचा विषयच नसतो आपल्याकडे. खेड्यामध्ये बायकोशी फार गप्पा मारणारा माणूस म्हणजे बाईल बुजल्या समजल्या जातो. हां, लय बायकोशी शेअर करायचं नाही. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला जे तंत्रज्ञान मिळालेलं आहे ते तंत्रज्ञान तिच्यापर्यंत किती पोहोचत असेल तर 5%. म्हणून आम्ही जी प्रक्रिया राबवतो त्या याच्यामध्ये युवक युवती आणि महिला शेतकरी यांना ह्या प्रशिक्षणामधून कशा पद्धतीने त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डअप करायच्या आणि युवक मंडळीला मार्केटिंगमध्ये, आज म्हणजे आज माल शेतकरी तयार करतो आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो? तो दलालाला होतो. आडत्या नावाचा एक प्राणी त्या ठिकाणी बसलेला असतो, त्याचं वजनही 100 किलोच्या वरच असतं, त्याची गादी 2-2.5 फुटाची असते आणि तो काय करतो, इकडचा माल घेतून तिकडे देतो, इकडचे पैसे घेतून तिकडे देतो, त्याच्यामध्ये जो मोठा मुनाफा हे करतो. त्यामुळं मला वाटतं की युवक मंडळी जी आहे ती प्रोसेसिंग पॅकिंग त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन त्याच्यानंतर मार्केटिंग हे जे वेगवेगळे विषय आहेत जे शेतकऱ्याला हे होणार नाहीत, त्यामुळं आम्ही युवा VRCच्या माध्यमातून तेच करायचा प्रयत्न करतो की ह्या युवकाला ॲग्रोबेस म्हणजे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते कशा पद्धतीनं आपणाला म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन हा विषय युवकांच्या हातामध्ये जर गेला तर ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे करतील. म्हणजे आम्ही तर मध्यंतरी असा विचार करत होतो की गोटरीचं प्रशिक्षण देण्याबद्दल त्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं सांगते की ह्याचं प्रशिक्षण तुम्ही आता लोकांना द्या. मग काही युवक मोबाईल मटणाची दुकानं जर समजा चालू लागली तर काय बिघडायले? म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते मटणाच्या हे जे आहेत पॅकिंग जे आहेत शुद्ध अशी अशा प्रकारचं पॅकिंग झालेलं मटण त्या लोकांना घरपोच पोहोचवायचं काम केलं, किती त्याच्यामधून नफा मिळणार आहे? आज जो कोणी माणूस हे करतो त्याचं चमडीचं काय होतं, त्या चमडीचे पैसे कोणाला जातात, त्याच्या खुरमुंडीचे पैसे कोणाला जातात, त्याचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची हाडं जी आहेत पुन्हा काही जी राहिलेली आहेत, त्यातलं कोथळा जो असतो म्हणजे शेळीच्या पोटामध्ये जो काही पूर्ण मटेरियल असतं हे मटेरियल वेगवेगळ्या पिकांना दिल्याच्या नंतर त्याचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करून युवकांना शेतीपूरक उद्योगामध्ये, शेतीमध्ये युवक किती उतर एकदा शेतीपूरकमध्ये उतरला का मग तो शेतीकडे वळायला कमी करणार नाही. पण आता तू डायरेक्ट शेतीच कर म्हटलं तर तो म्हणेल माझ्या बापानं 50 वर्षे शेती केली त्याचं काय झालं ते माझं होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याला कशा पद्धतीनं अपडेट करता येईल त्याचा विचार होणं गरजेचं आहे. सर, गाव म्हटलं की त्यामध्ये सरकारी यंत्रणाही आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, सरपंच आहे, या सर्व बाबींचा आपल्या या सगळ्या याच्यामध्ये कुठेच उल्लेख आला नाही की ह्या गोष्टींचा काही विकासामध्ये गावाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण तर नाही होत? पहिली गोष्ट, आम्ही जी आता सगळी प्रक्रिया निर्माण केलेली आहे या प्रक्रियेमध्ये गाव पातळीवर ज्या वेळेला मायक्रो प्लॅनिंग होतं
ह्या मायक्रो प्लॅनिंगच्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतला आम्ही इन्व्हॉल्व करतो, बी डी ओपासून सगळ्या, अगदी सी ओपासून सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो. पण शेवटची जी गाव विकास आराखडा मंजूर करण्याची जी बैठक राहते ती गावसभा असते, ग्रामसभा नसते. गावसभा आणि ग्रामसभेमध्ये मेजर फरक हा आहे की गाव ग्रामसभा ही मॅन्डेटरी असते आणि त्याला ग्रामसेवक उपस्थित राहायलाच पाहिजे, त्याला ते अनेक गोष्टी त्याला कायद्याच्या बंधनामध्ये जोखडामध्ये टाकलं. आणि ग्रामसभेमध्ये नको ते विषय चर्चेला येतात, म्हणजे ज्याला ज्याचा कोणाचा सरपंचावर राग असेल तो सरपंचाच्या भ्रष्टाचारापासून सुरुवात करेल, ग्रामसेवकाच्या नाकर्तेपणापासून सुरुवात करेल, अंगणवाडीच्या बाईचं, म्हणजे त्याला काय टार्गेट करायचं ते करेल. पण गाव विकासामध्ये 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जी प्रक्रिया राबवली जाते, ह्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये ही युवक युवती आणि महिला ज्या आहेत ह्या सगळ्या ज्या पद्धतीनं कॉर्नर बैठकीमध्ये असा एकही गल्ली सुटत नाही ज्या गल्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ट्रान्झिस्ट वॉकमध्ये गाव नकाशा तयार करण्यापासून ते शिवार नकाशा तयार करण्यामध्ये ही सगळी मंडळी असते आणि ही स्वायत्त असते, ज्याचा नंतर संस्थेशी काहीच संबंध नसतो, तो गावाशीच संबंध असतो. VRC ची ऑफिस हे ग्रामपंचायतमध्ये नसतं, ते गावानं हे करून द्यायचं की बाबा या या ठिकाणी जागा आहे, या ठिकाणी VRC करायला हरकत नाही. त्यामुळं आज सद्य परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणि शासन ह्याच्यापासून अलिप्त ठेवून ह्या युवकांच्या कॅपॅसिटीज कशा बिल्डअप करता येतील त्या दृष्टीनं प्रयत्न करायलोत आणि आत्तापर्यंत काही त्याच्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत. कदाचित उद्या ज्यांना ज्यांना भीती वाटेल, एक गोष्ट नक्की आहे की ज्यांना ज्यांना हे सगळं फारच व्यवस्थित चालणार आहे, याच्यामुळं आपणाला दगाफटका होणार आहे असं ज्यांना वाटेल, किंवा ज्या ग्रामसेवकाला असं वाटेल की याच्यामुळं आपल्या भ्रष्टाचारावर अंकुश येणार आहे, कदाचित त्यावेळेला ते त्या पद्धतीचा विरोध करतील. पण आज मितीला तरी तशा प्रकारचा विरोध लोकांकडून होत नाही, कारण ती त्यांचीच लेकर आहेत आणि त्याच गावामध्ये काम करणार आहेत. तुम्ही एम आणि गावचा विकासासाठी जे चर्चा होता त्याच्यामध्ये तिथे ठेवलंय गावचं, त्या लोक दाखवलं आहे, तिथे बैलगाडी दाखवलं, ते शहर दाखवलंय. आवाज असं धरण सर. हॅलो, आवाज. तर तिथं सांगितलं की आपण आपला एक उद्देश आहे की शेतात मजून जे ॲग्रिकल्चरमधनं जे फूड वगैरे निघतं, म्हणजे फूड क्रॉपिंगमधून ते डेव्हलपमेंट होतं आणि ते सिटीमध्ये येतं. आता बघतोय मुंबईमध्ये सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून जे जे जेवढे मोठे मोठे प्लँट आहेत महाराष्ट्राचे, जे ॲग्रिकल्चरल प्लँट आहेत, लँडलॉर्ड आहेत, त्यांचे काही म्हणजे प्लँट मोठे असल्याकारण तिथं त्यांच्या शहरातले डायरेक्ट फार्मर टू लँड टू डायरेक्ट मार्केट म्हणजे मॉलला येतात त्यांचे हे व्हेजिटेबल फ्रुट्स वगैरे. तर ते असं की बचत गटाच्या माध्यमातून तुमचा तो दुसरा एक व्हिजन आहे की ते गावात पातळीवर बनवून ते आपण शासकीय महिलांना थेट म्हणजे ते डायरेक्टली ते पाठवायचं आहे. मग त्याच्यासाठी येणाऱ्या ज्या अडचणी येतात की वेगवेगळ्या प्रकारचे थोडी लोकांचे तिथले थोडे जे बजेट गटाचे वगैरे थोडे माणसं वगैरे स्किल पाहिजे सगळे, म्हणजे नॉलेजेबल पाहिजेत सगळे. तर हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो आता 50% तुमचा तो पहिला फायनान्शियल प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे की दुसरा तुमचा व्हिजन आहे की ते पूर्ण कम्प्लीट करायचं आहे, त्याच्यामध्ये जे अडचणी येतील. काय सुटेबल व्हायला पाहिजे ओके. प्रश्न असा आहे की जर एखादा श्रीमंत शेतकरी किंवा लँडलॉर्ड हा जर त्याचं उत्पन्न थेट मॉलमध्ये आणू शकत असेल तर तशाच पद्धतीचं ग्रामीण बॅकवर्ड किंवा ज्याची आर्थिक सुबत्ता नाही असा शेतकरी थेट मॉलपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठच्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे किंवा ह्याच्यासाठी ज्या तुमच्या शहराकडूनच्या अपेक्षा काय आहेत? पहिली गोष्ट ही आहे की मॉल कोणाचे आहेत, म्हणजे मॉल काही शेतकऱ्याच्या उद्धारासाठी वगैरे कोणं काढलेले आहेत अशातला भाग नाही. मॉल संस्कृती जी आहे ती संस्कृती आता आलेली संस्कृती आहे. ह्या ह्याच्यामध्ये आज त्यांचा जो माल आहे हा माल डायरेक्ट आता मुंबईसारख्या ठिकाणी आणायचा असेल, आमचा माल मॉलमध्ये किती जाणार आहे याच्यापेक्षा डायरेक्ट थेट विक्री ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं कसा विकल्या जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. आणि थेट विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून समजा असं गृहीत धरा की आजच्या कार्यक्रमातून नव्हे अजून काही कार्यक्रम झालेले त्या कार्यक्रमामधून 50 अशा प्रकारचे सपोर्टर तयार झाले आणि ह्या सपोर्टरनी हे केलं की बुवा ठीक आहे आमच्याकडे तुमचा जो काय माल आहे तो माल आमच्याकडे येऊ द्या, आम्ही आमच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करू, आम्ही हे करू. सुरुवातीला तशा पद्धतीनं करता करता नंतर ती एक थेट विक्री बाजार वगैरे आपण या ठिकाणी उभा करू शकू. तेव्हा मला वाटतं की शहरी मंडळींनी नुसता असे याच्यामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करणं एवढंच अपेक्षित नाही,
तर शहरामधली जी काय मंडळी आणि मग तालुका, तालुकातील जिल्हा, आज आम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे आज जिल्ह्यामध्ये लागणारं जेवढं काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते सगळं आम्ही जिल्हा पातळीवर हे करायलो, कदाचित उद्या चालून ते आम्ही डिव्हिजनल लेवलपर्यंत आणू. तेव्हा एकदम एखाद्या खेड्यातला माल डायरेक्ट मुंबईलाच नेऊन विकायचा आहे आणि तो मॉलमध्येच विकायचा आहे ह्याच्याबद्दल आम्ही आग्रही नाही. पहिली गोष्ट, ज्या ज्या मॉलमध्ये जे जे काही ऑर्गॅनिकबद्दलचे ब्रँड्स लागलेले आहेत, म्हणजे आता मॉलला कंपल्सरी केलेलं आहे की त्यांचा एक कोपरा असावा, ऑर्गॅनिक कोपरा म्हणतात त्याला. आता त्या ऑर्गॅनिक कोपऱ्यामध्ये आणून ठेवलेली जे काय माल आहे तो किती ऑर्गॅनिकली तयार केलेला आहे त्याच्याबद्दलचे कुठल्याही प्रकारचे काही असे हे नाही ठरलेले की बो हा माल नक्की ऑर्गॅनिकच आहे. कारण ऑर्गॅनिक पद्धतीचं शेती करणं ही संस्कृती आहे. एक शेती, एका शेतीला ऑर्गॅनिकमध्ये कन्व्हर्ट करायला टोटल 3 वर्ष लागतात. दरवर्षी ती साधारणतः 33% वाढत जाते. म्हणजे 33% पहिल्या वर्षी, 33% दुसऱ्या वर्षी, 33% तिसऱ्या वर्षी, म्हणजे 99%. 3 वर्षाच्या नंतर ती 99% ऑर्गॅनिक होती. सुरुवात कशी होत असेल तर संबंधित शेतकऱ्यानं त्याची एक शेतकरी डायरी जी आहे ती डायरी भरून द्यायची आणि डिक्लेरेशन करायचं आहे की आजपासून मी माझ्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स टाकणार नाही. सॉइल हेल्थ बिघडण्याचं कारण जर केमिकल आहे तर सुरुवात, म्हणजे एखाद्या माणसाला टीबी झालेला आहे आणि तो शेत डॉक्टरकडे गेलेला आहे, डॉक्टर म्हणेल तू आधी बिडी बंद कर. म्हणजे एकदा बिडी बंद केल्यावर त्याची उपचार पद्धती सुरू होईल. त्या पद्धतीचं डिक्लेरेशनच्या नंतर 3 वर्ष लागतात. आता आज सुरू झालेला मॉल दुसऱ्या दिवशी जर त्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट ठेवलेला असेल तर ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट किती खऱ्या पद्धतीनं त्याची प्रोसेस जी आहे ती त्या पद्धतीनं झालेली आहे की नाही हा शंकेचा विषय. त्यामुळं ह्या सगळ्या याच्यामध्ये ग्राम पातळीवर तशा प्रकारचं अवेअरनेस, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यांची मार्केट व्यवस्था आणि त्याच पद्धतीनं त्यांचं कंझ्युमर अवेअरनेस, म्हणजे जे काही कंझ्युमर्स आहेत त्यांचा अवेअरनेस होणे गरजेचं आहे. त्यांचा अवेअरनेस एकदा व्हायला लागल्याच्या नंतर मी त्यांना त्या दिवशी सांगितलं की आमच्या जिल्हा परिषदेच्या तिथं जे क्वार्टर आहेत त्यांना माहीत होते की हे काही करू शकत नाहीत 8 दिवसाशिवाय बाजार, आठवड्यातून एकदा. त्यांनी फ्रीज घेतले सगळ्यांनी, म्हणजे आपल्या 8 दिवस लागणारा जो काही भाजीपाला आहे ते फ्रीजमध्ये डंप करायला. आता त्यांची रिक्वेस्ट आहे की तो दोन वेळा तरी निदान सुरू करा. तर ज्या वेळेला लोक कंझ्युमर्स अवेअरनेस हा भाग आपण हाताशी घेतो, कंझ्युमर अवेअरनेस करत असताना आम्ही डॉक्टर मंडळींना बोलवतो रिसोर्स म्हणून आणि ते सांगतात की बाबा कुठल्या केमिकलचा काय परिणाम होतो, कशा पद्धतीनं होतो, त्याचं डायबिटीजमध्ये कसं हे होतं, हार्टमध्ये कशा पद्धतीनं होतं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी कंझ्युमर्सला सांगून त्या ठिकाणी कंझ्युमर्स निर्माण करणं हे जास्त गरजेचं आहे, ना की एखाद्या खेड्यातला माल डायरेक्ट मुंबईमधल्या मार्केटमध्ये आणून विकणं आणि मग प्रोसेसमधून तो मोठ्या शहरामध्ये येऊ शकतो. मला इकडे एक प्रश्न असा आहे की असे अनेक प्रयोग आपण त्याच्याविषयी माहिती आपल्याला वेगवेगळ्या वेळी मिळत असते. आता तुमचा प्रयोग आहे त्याच्याविषयी मी पूर्वी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मला एक उत्सुकता अशी आहे की समजा हिंगोली आणि परभणी हे कार्यक्षेत्र धरलं जे तुमचं मुख्य कार्यक्षेत्र, तर त्याची जी टोटल ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे त्यातली डॉमिनंट, त्याच्यावर तुमच्या प्रयोगाचा किती परिणाम झालेला आहे याचं एक तुम्ही आम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह म्हणून सांगा. मी तुमचं मूल्यमापन करा किंवा मला माहिती आहे ह्या याच्यामध्ये किती अडचणी असतात, पण तुम्ही स्वतःच सांगा की याचा किती परिणाम होतोय. जसं की शेवटी, सगळ्यात शेवटी तुम्ही उल्लेख केला की ऊस 10 वर्ष तुम्ही एक काम करता आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा 10 वर्षानंतर ते ऊस लावतात आणि ती जमीन नाहीशी होते, त्या पद्धतीने मला जरा सांगा. पहिली गोष्ट एक आहे की ह्या सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही काही गोष्टी ठामपणे सांगू शकतो की आमच्या एकूण कार्यक्रमाचं कॉग्निझन्स जे आहे त्याची दखलपात्र झालेले आहोत. एकूण मराठवाडा पातळीवर तर निदान दखलपात्र आहोत की या क्षेत्रामध्ये काम करणारे ही संस्था आहे आणि यांचं सस्टेनेबल ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. एक भाग, ज्या 50 गावांमध्ये आमचा डायरेक्ट टच आहे त्या 50 गावातल्या एकाही शेतकऱ्यांना आतापर्यंत आत्महत्या केलेली नाही. तो कोइन्सिडन्स असू शकेल किंवा जे काय असेल, पण या 50 गावांमधून एकाही शेतकऱ्यानं आतापर्यंत आत्महत्या केलेली नाही, हा एक भाग. दुसरी गोष्ट, या गावामध्ये राहणारे जे काही फार्मर्स आहेत हे फार्मर्स आता वित्त म्हणजे त्यांना कर्ज मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इतर गावांमधल्या लोकांना ज्या पद्धतीनं खेटे मारावं लागतात, तसे हे आमची 200 गावं जी ज्या गावांमध्ये आम्ही हे केलेले म्हणजे मायक्रो फायनान्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यामुळे मला एक वाटतं की लोकांच्या गरजा पुरण्याकरता लागणारा जो काही पैसा आहे
तो पैसा त्यांना वेळेवर मिळणं, कुठल्याही प्रकारचं त्याच्या त्याला वेगवेगळे फाटे न फुटता ते त्याला मिळणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि ते सगळं होत असल्यामुळंच आमचं रिपेमेंट रेट जो आहे एन पी एचा तर विशेष नाही आमच्याकडे, जो रिपेमेंट रेट आहे तो रेट हायेस्ट लेवलवर गेलेला आहे ज्याची आकडेवारी म्हणजे आमच्या मायक्रो फायनान्सचा ऑडिट रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर त्या ह्याच्यावरून हे होईल. ऑडिटर काही कोणाच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट तयार करत नसतो, तो बँकेच्या सगळ्या रेकॉर्डवर होत असतो. तेव्हा त्यामुळं मला वाटतं की हे जे काही इम्पॅक्ट आहेत या इम्पॅक्टची दखल घेऊन नाबार्डनं आमच्याकडे 65 शेतकरी मंडळं स्थापन करण्याबद्दलचा प्रस्ताव, जे एल जे नावाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आता त्यांनी 50, त्याच्यानंतर आमचे एस एच जी स्थापन करा 100. म्हणजे नाबार्डसारखी जी सेंट्रल लेवलची बँक आहे जी म्हणजे बँकांना कर्ज पुरवठा करणारी तिथलच्या डिसिजन मेकरवर मेकिंगवर इम्पॅक्ट करणारी जी बँक आहे ती बँक आमच्याबरोबर आहे. नाबार्ड आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ह्या कार्यक्रमामध्ये मदत करते. आणि ह्या सगळ्या ह्याचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे, एक गोष्ट नक्की डॉक्युमेंटेशनबद्दल एक चांगलं हे असते की ज्या वेळेला एखादा माणूस एखाद्या यशाच्या शिखरावर पोहोचतं त्यावेळेला त्याचं डॉक्युमेंटेशन जे तयार केलं जातं ते बऱ्याच वेळेला काल्पनिक असतं, परंतु त्याची प्रोसेस कशी कशी होत गेली, लोक कसे एकत्र गेले येत गेले, ती प्रक्रिया वाढत कशी गेली याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. आमच्याकडे मात्र राईट फ्रॉम बिगिनिंग एखाद्या शेतकऱ्याचं कन्व्हर्जन हे त्याच्या डायरीपासून सुरुवात होतं आणि त्यामुळं त्याच्या डायरीमध्ये त्यानं कळप नेलं, किती खर्च केला, शेणखत किती टाकलं, कोणाचं इथून आणलं, बियाणं कोणतं वापरलं ते कोणाचं इथून आणलं, हे सगळं तो स्वतः तयार करतो. ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या प्रक्रिया सगळ्या हे होत असल्यामुळं आम्ही ठामपणे सांगतो की इट इज डॉक्युमेंटेड प्रोसेस. आणि मला वाटतं ज्या ठिकाणी डॉक्युमेंट म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणतात त्या पद्धतीनं डॉक्युमेंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तेवढंच सांगायचं होतं तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने. कामाची दखल यांच्या जपानच्या दूतावासाने घेतली आहे भारतातल्या दूतावासाने, हो. आणि त्याही पेक्षा म्हणजे अशा प्रकारचे कार्यकर्ते तुम्ही तयार करावेत, मायक्रो लेवलचं प्लॅनिंग तयार करावं यासाठीचं प्रशिक्षण केंद्राची वास्तू उभी करायला जपान राजदूतावासाने फंडिंग दिलंय, म्हणजे ह्याच्यावरून मेजरमेंट कळू शकते. मला असं वाटलंच की कदाचित माझा प्रश्नाचा अर्थ अशा पद्धतीने घेतला जाईल. मला काय म्हणायचं, नाही 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 एकच मिनिट. मला असं म्हणायचं आहे की उघडच आहे की या सगळ्या हे प्रशंसनीयच आहे काम, त्यात काही वाद नाही, पण तुम्ही एक तटस्थपणे मी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी म्हणजे फक्त तुमचे आर्थिक दृष्टीने अशा पद्धतीने म्हणत नाही, म्हणजे सेंद्रिय शेतीचे प्रयोग आहेत तुमचे किंवा दुष्काळाच्या संदर्भात प्रयोग आहेत, तर त्याचा प्रभाव बाकीचे जे डॉमिनंट तिथली ॲग्रिकल्चरल एक कल्चर आहे म्हणजे फार्मिंग आहे तुमच्या भाषेत, त्याच्यावर किती परिणाम होतो याचा एक काहीतरी आम्हाला हे सांगा. म्हणजे आता बाकीचे शेतकरी बदलतात का, सोयाबीन कमी लागवड करतात का, ऊस कमी लागवड करतात का, सहकारी साखर कारखाने अजून आहेत त्याच पद्धतीने, याचा दोष मी तुम्हाला देत नाही, पण तुमच्या याचा किती परिणाम होतो हे मला जाणून घ्यायचं उत्सुकता म्हणून. पहिली गोष्ट ही आहे की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्याकडे असणारी सगळीच्या सगळी जमीन सेंद्रिय शेतीमध्ये आणावी असा आग्रह करत नाही. प्रयोग करा आणि शिका आणि पुढे जा. तर सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला शेतकऱ्याला आग्रह करतो तो फक्त 20 गुंठे जमिनीचा आग्रह करतो, म्हणजे त्याच्याकडे जी काही जमीन आहे त्या जमिनीमधला एक कोपरा एवढ्यासाठी की तिथं बफर झोन तयार करावा लागतो, इतर शेतीचा किंवा इतर केमिकलचा कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या कोपऱ्यावर होऊ नये म्हणून बफर झोन, आणि तो बफर झोन करण्यासाठी म्हणून त्याला 20 गुंठे फक्त जमीन आम्ही हे करायला सांगतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही कामं केली त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी 20 गुंठ्यापासून सुरुवात केली त्या शेतकऱ्यांची आता जवळपास 5-5 एकरपर्यंत आता त्यांनी ती शेती वाढवलेली आहे. म्हणजे 20 गुंठ्याचे 5 एकरपर्यंत ते स्वतःच्या मनानं गेलेत, कारण त्यांनी पाहिलं की या याच्यामध्ये खर्च कमी आहे आणि खर्च कमी असल्यामुळे उत्पन्न जास्त आहे. आपल्या शेती पद्धतीमध्ये उत्पादन जास्त आहे पण उत्पन्न कमी आहे, कारण खर्च भरमसाठ आहे. आणि त्यामुळं मग तो जो मेळ आहे तो प्रॅक्टिकली आम्ही त्यांना त्या ह्याच्यातून तो शिकवल्या जातो, त्यामुळं ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि तशा प्रकारचं स्वीकारलेलं असल्यामुळं मग जे काही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, म्हणजे आम्ही 250 शेतकऱ्यांपासून सुरुवात केली, आज ती 1500 गेलेली. ज्यांनी 20 गुंठ्यापासून सुरुवात केली ती 5 एकरपर्यंत गेलेली, तेव्हा हा वाढता रेशो जो आहे तो रेशो आता हे. आणि आत्ता तर आम्ही म्हणजे असा आग्रह धरतोय की
सातबाराच्या उतारावर तलाठ्यानं सेंद्रिय शेती एवढी एवढी आहे म्हणून लिहायला सुरुवात करावी. म्हणजे पेरा म्हणून जो दरवर्षी दिल्या लिहिल्या जातो ना, हे इतकं पेरलंय ते तितकं पेरलंय, तर सेंद्रिय शेती पद्धती एवढ्या याच्यावर हे केलेली आहे अशा पद्धतीचा. आणि झाडांचा उल्लेख, बायोडायव्हर्सिटीचा विषय आपण ज्या वेळेला हे करतो त्यावेळेला वेगवेगळी झाडं वगैरे, आता झाडं लिहिणं बंद केलेलं आहे त्यांनी. अगोदर लिहायचे ते मोठे झाडं जे आहेत ते झाडं खुणा म्हणून लिहायचे. आता आमचा आग्रह असा आहे की एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये एकूण 200 झाडं लावत असेल तर त्या 200 झाडाची नोंद येऊ द्या ना, फक्त सागवानाचीच कशाला येऊ देत आहे. तेव्हा जी जी झाडं लावलेली आहेत त्या झाडाची नोंदसुद्धा सातबारावर, तेव्हा ते सरकारी पातळीवरसुद्धा डॉक्युमेंटेड व्हावं या दृष्टिकोनातून आमचे सातत्यानं प्रयत्न आहेत. आणि या प्रयत्न म्हणजे त्यांनी एक जपानचं उदाहरण सांगितलं. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आज दुष्काळ निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून जेवढे काही 5,000 गावं जे काही सरकारनं निवडलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामधून जे निवडलेले आहेत, तर हिंगोली जिल्ह्याच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हा कमिटीवर आम्हाला घेतलेले. त्याचं एकमेव कारण की त्यांनी पाहिलेलं आहे की प्रत्यक्ष या फील्डमध्ये काम करणारी जी संस्था आहे, आणि त्यांनी हे पाहिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही ज्या गावांमध्ये प्रयोग केलेले त्या ठिकाणची वॉटर टेबल जी आहे ती वाढलेली आहे. तेव्हा वॉटर बजेटिंगचा विषय ज्या वेळेला आम्ही आता सायंटिफिकली, आता सध्या आम्ही ढोबळमानानं बोलतोय, पण मी तुम्हाला एक सांगू शकेल की पुढच्या या वर्षी एका विहिरीची पातळी ही होती, या उपचारामुळं पुढच्या वर्षी तिची पातळी एवढी आलेली आहे, हे आम्ही प्रत्यक्ष मोजमापावरून मेजरमेंट करून आम्ही तुम्हाला सांगू शकू. तेव्हा त्या पद्धतीनं, कारण काय माहिती आहे का, आता हवेत बोलायचे दिवस गेलेले, फंडिंग ऑर्गनायझेशनकडे गेलेले चौकड, आता जे काही CSR वगैरे हे सगळे जरी आलेले असले तरी मॉनिटरिंग इंडिकेटर्स काय आहेत, त्याच्यामध्ये इनपुट काय आहे आणि त्याचं आउटपुट काय आहे, म्हणजे इनपुट आउटपुटचा रेशो पाहिल्याशिवाय आजकाल कोणी मदत करत नाही. म्हणजे पूर्वी फंडिंग ऑर्गनायझेशन संस्था शोधत फिरायच्या, आता तशी परिस्थिती नाही आहे. आता संस्थेचं काम पाहून ते कुठल्या नेटवर्कमध्ये आहेत, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, ते ट्रॅक रेकॉर्ड पाहून आता फंडिंग ऑर्गनायझेशन यायला लागलेले आहेत. आणि त्यामुळं फंडिंग ऑर्गनायझेशन असो किंवा CSR असो, जोपर्यंत त्यांना असा विश्वास वाटत नाही की याचं इनपुट जे आहे त्याच्यापेक्षा आउटपुट आपणाला पाहायला मिळणार आहे, प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे, आणि ते लोकांच्या नुसत्या आर्थिक विकासावर अवलंबून नाही. एखाद्या कुटुंबाचा विकास झाला म्हणजे प्रामुख्यानं त्या घरी काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आलेले आहे, किमान शौचालय आलेलं आहे की नाही, किमान त्याची मुलं जी आहेत ती अगोदर हे जे होते त्या गावामध्ये जे काही ड्रॉपआउट रेट होता मायग्रेशनमुळं तो रेट कमी झाला आहे की नाही, ही तर आकडेवारी जी आहे ही शाळेवर, म्हणजे वेगवेगळ्या सोर्समधून त्या आकडेवाऱ्या मिळून आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो. तुमच्या सगळ्या बोलण्यामधून महिला शेतकरी आणि महिला हा प्रश्न म्हणजे फार प्रश्न नाही पण चर्चा फार त्याच्यामध्ये झाली, तर मराठवाड्यातली सामाजिक स्थिती आणि विशेष करून महिलांची सामाजिक स्थिती यामध्ये जर काही 3 गोष्टीवरती मी जास्त म्हणजे फोकस करू म्हणजे आपण करावं असं मी म्हणेल, एक तर महिलांवरती होणारा कौटुंबिक हिंसाचार, दुसरा मराठवाड्यातली हुंडा पद्धती आणि तिसरा बालविवाह, ह्या ज्या 3 मोठ्या सामाजिक समस्या आहे, तर आपलं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून ज्या महिला शेतकरी आणि युवती जोडलेल्या आहेत ते त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या घटकांचा कसा परिणाम होतो आहे हे आपण सांगावं. पहिली गोष्ट ही आहे की बचत गटाच्या ज्या बैठका होतात, आता हे सगळं बचत गटाशी रिलेटेड काम आहे, स्वयंसहायता समूह आपण म्हणतो, ह्या याच्यामध्ये 2 प्रकारचे व्यवहार होत असतात, एक धनव्यवहार आणि दुसरा मनव्यवहार. धनव्यवहारामध्ये त्यांची जी काय उलाढाल झाली, कोणं किती बचत केली, कोणाला किती हे दिले, कोणं परतफेड केली काय वगैरे याचा विचार होतो. मनव्यवहारामध्ये काय विचार होतो, तर प्रामुख्यानं गावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, त्या योजना कशा पद्धतीनं आलेल्या आहेत, एखादी महिला आलेली नसेल तर ती आज का आली नाही, मग ती बिमार असेल, म्हणजे अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे बैठका संपल्याच्या नंतर जी महिला आली नाही त्याचं जिनाईन कारण असेल तर तिच्या घरी जाऊन त्यांनी चौकशी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट बालविवाहाच्या बाबतीमध्ये आता बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत ह्या महिलांच्या मुलींचे वय जे आहेत, म्हणजे मुळात ह्या बालविवाह का होता त्याच्याकडे आपण जर थोडंसं हे झालं, मुलगी शाळेत शिकलेली आहे, 7वीपर्यंत शाळा गावात आहे, 7वी शिकल्याच्या नंतर आता तिचं 7 आणि 5, 12 वर्ष वय झालेलं आहे, साधारणतः 12 ते 13 वर्षाची आहे, आणि ती गावामध्ये शाळा नाही, दुसऱ्या गावामध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल त्याच्याबद्दलचं हे आहे, म्हणजे तिनं पायी जायचं आहे की गाडीनं जायचं आहे की ऑटोनं जायचं, हा प्रश्न बऱ्याच वेळेला हे असतो.
परंतु अशा प्रकारच्या आम्ही ज्या बचत गटाच्या महिलांच्या मुली गावामध्ये सातवी शिकल्याच्या नंतर त्या कुठं जाणार आहेत आणि जाणार असतील जाणार नसतील तर त्या कुठल्या अडचणी आहेत याचा विचार करून आम्ही प्रामुख्यानं एक गोष्ट नक्की की घरी पडून मुलगी राहण्यापेक्षा तिचं लग्न करून मोकळं झालेलं बरं, कारण ते काचाचं भांड आहे, ते कधी फुटल काही सांगता येत नाही वगैरे सारखी जी मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी त्यांना फोर्स करते की बाबा तुम्ही कामाला जाता, पोरगी घरी आहे, जवान पोरगी घरी आहे, त्याच्यापेक्षा शिकणाऱ्या मुलींच्या बाबतीमध्ये. त्यामुळे शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे आणि शिक्षणाच्या अनुषंगानं तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर जे काही स्ट्रक्चर आहेत हॉस्टेल्स ज्याला आपण म्हणून त्या हॉस्टेलच्या माध्यमातून सायकलीचं वाटप आज गव्हर्नमेंटनं मोठ्या प्रमाणावर सुरू केलं. मुलींना प्रामुख्यानं मुलींना मोफत पासेस वगैरे दिलेले आहेत एस टी महामंडळात. एका गावामध्ये एस टी जात नव्हती, तिथलच्या सगळ्या मुलींनी मिळून त्या महामंडळावर मोर्चा रस्त्यातच बसल्या, म्हणल्या गाडीत जाऊ देत नाही आम्ही. त्याच्यानंतर मग एस टी वगैरे सुरू झाली तेव्हा ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आहेत. आणि एखाद्या महिलेला मारहाण वगैरे कुटुंबामध्ये काही झाली काही झाली तर बचत गटाच्या महिला त्याचा दखल घेतात, बचत गटाच्या महिला जाऊन तिथं ते विचारपूस करतात, त्याला समजावून सांगतात वगैरे सारख्या गोष्टी. काही बचत गटांनी उभी बाटली आडवी बाटली नावाचा जो कार्यक्रम आहे त्या याच्यामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. आमच्या बचत गटाच्या महिलांनी जवळपास 3 गावामध्ये दारूबंदीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला. तेव्हा काय आहे की एकदा फारच अगदी पुरुष विरोधी एकदा कार्यक्रम घ्यायला लागले की मग पुरुष तुम्हाला लय शहाण्या झालात वगैरे वगैरे सारखे टोमणे मारतात. त्याच्यापेक्षा सामंजस्यानं बऱ्याच वेळेला अनेक संस्था आम्ही पाहिलेल्या आहेत पुरुषांना बैठकीलाच येऊ देत नाहीत महिलांच्या आणि ही मंडळी मग चिडतात की बाबा काऊन आम्हाला न ऐकायला काय असं तुम्ही बोलतात आमच्या बायकांबरोबर. त्यामुळं त्यांना बैठकीला एकदा बसू दिलं की मग काय चाललंय ते त्यांना कळतं आणि त्या प्रोसेसमध्ये मग ते सहभागी होतात. अरे नाही जे काय व्हायला आहे ते चांगलं आहे. म्हणजे आजकाल पुरुष बायकांना बायका पुरुषांना पैसे मागण्यापेक्षा आमचे पुरुषच बायकांना पैसे मागतात कधी कधी खर्चासाठी की बाबा तुझ्याजवळ असतील तर ते दे म्हणून. त्यामुळं त्या याचा परिणाम जो आहे तो झालेला आहे. पण डिसिजन मेकिंगमध्ये प्रामुख्यानं लग्न हुंडा वगैरे वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये जेवढा परिणाम सद्यपरिस्थितीमध्ये पाहायला पाहिजे मिळायला पाहिजे तेवढा अजून झालेला नाही. इट इज अ स्लो प्रोसेस आणि त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. दोन प्रश्न एकत्र उत्तरं तुम्ही क्रमाक्रमाने दिली तरी हरकत. नमस्कार. स्पेशल इकॉनॉमिक झोन ह्यासारखं स्पेशल ॲग्रिकल्चर झोन असा एक मध्ये मी कुठेतरी वाचलेली संकल्पना, तर ह्या संकल्पने बाबत तुम्ही म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षात असं काही आलं तर ह्याचा ग्राम समाजावर आणि शेतकऱ्यांवर कशाप्रकारे परिणाम होईल, चांगला आणि वाईट, जरा सांगाल का? नमस्कार. उमेश सावंत. मी एक राष्ट्रसेवा समिती नावाची संस्था आहे वसईला, त्या संस्थेमधून आलो आहे. गेली 1.5 वर्ष मी महिला आणि महिला सक्षमीकरण अशा विषयावर काम करतो आहे. बऱ्यापैकी महिला बचत गट आहेत, हे सरकारी योजना कशा आम्हाला मिळतील आणि त्याचा फायदा कसा घेता येईल यासाठीच काम करतात, म्हणजे गट स्थापन करतात. परंतु आम्ही संस्था म्हणून ज्यावेळी त्यांच्या समोर जातो आणि आम्ही सांगतो की तुमचं स्वतः म्हणजे बचत गट हा सरकारी योजना नाही तर तुमचं सबलीकरण करण्यासाठी आपण स्थापन करायचं आहे, तर त्यावेळी त्यातल्या एका गटामध्ये 3 स्तर असतात, एक श्रीमंत, मध्यम आणि एकदम लो. तर अशा वेळी आपण ते गट स्थापन करताना जे आम्हाला समस्या येतात तर त्या संदर्भात आपण जरा काय केलं आहे तेवढं मला माहिती मिळालं तर बरं होईल. पहिली गोष्ट ही आहे की ह्युमनोजिटी ज्याला आपण म्हणतो ह्युमोजिनियसपणा जो आहे, सारखेपणा जो आहे तो सारखेपणा सांभाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जातो. उगीचच एखादी म्हणजे अगदी अत्यंत गरीब महिला आणि एक अगदी धनाडे माणसाची बायको ह्या दोघीजणी जर समजा एका गटामध्ये असतील तर त्याचा अध्यक्षपद तिच्याकडेच जातं, जी धनाडे आहे तिच्याकडेच जातं. त्यामुळं साधारणतः जो काही गट तयार केला एका गावामध्ये किती गट स्थापन करावेत याला बंधन नाही. त्यामुळं सारखेपणा असणाऱ्या सारख्या घटकाच्या म्हणजे भले कोणाला वाटू देत की काय तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या गट महिलांचे गट वगैरे स्थापन करतायत ते वाटलं तरी हरकत नाही, परंतु काही कार्यक्रमामध्ये त्यांना आपण एकत्रित आणतोच पण त्यांचे व्यवहार वगैरे सगळ्या गोष्टी व्हाव्यात व्यवस्थित व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण त्यांना वेगवेगळ्या स्तरातलेच गटसुद्धा स्थापन करतो. शेतकरी महिलांचा गट तर मग शेतकरी महिला जेवढ्या आहेत त्यांच्यात, भूमिहीन आहेत, डेस्टिट्यूट वुमेन्स आहेत, विधवा महिला आहेत, अशा वेगवेगळ्या घटकामध्ये
आपण जी काही गट वगैरे करतो त्या त्या वेळेला तशा प्रकारचे प्रयत्न करतो. पहिली गोष्ट एक संदेश आधी दिलेला मी अगोदरही सांगितलेलं आहे की दान माणसं अनुदान माणसाला नादान करते आणि त्यामुळं अनुदान प्रेरित असणारे जे काही गट आहेत त्या गटात आमचा काही हेच नाही. म्हणजे हे सगळं जे काय आतापर्यंत मी अनेक फायनान्शियल वगैरे सांगितलं याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनुदान हा विषयच नाही कुठं. ज्यांना अनुदान मिळवायचं आहे त्यांचे ते वेगळे गट असतील, त्या गटामध्ये DRDAचे गट म्हणतात त्याला प्रामुख्यानं. म्हणजे DRDA हा शब्द मराठी इंग्रजी शब्द असला तरी लोक DRDAचा गटच म्हणतात त्याला. तर त्या DRDAचे गट जे असतील त्याच्यात आम्ही फारसा काही इंटरेस्ट घेत नाही, कारण घेऊन काही उपयोगही नाही. त्यांची मेंटॅलिटी अनुदान मिळवेपर्यंत असते. एकदा अजून अनुदान मिळालं की त्याच्यानंतर मग त्याची विभागणी कशी करायची एवढ्यावरच त्यांचं लक्ष राहतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या गटानं काय आम्ही म्हणजे इंटरटेन करत नाही. आता प्रश्न त्यांचा एकदा थोडंसं रिपीट करावं लागेल, कारण हे सगळं सांगत हां ॲग्रिकल्चरल झोनचा जो विषय आहे. पहिली गोष्ट ही आहे की ही झोनची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला एक चांगला पर्याय गटशेतीचा पर्याय आहे. हो, पण ह्या फूड पार्क चालवण्यासाठी काही इंडस्ट्रियलिस्टनी आता सपाटा चालवलेला आहे, जमीन विकत घेण्याचा. हां, आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अगोदर बोलायचे. म्हणजे कशा पद्धतीने जाणार ते एखाद्या गावामध्ये जाणार त्या गावातल्या कोणाला तरी पकडणार. अर्थात ते सगळं पाहत असताना इथे कोणी संस्था वगैरे तर कार्यरत नाही ना उद्या आपल्या उलटं वारं फिरण्यासाठी म्हणून ते त्याचा विचार करतात आणि मग अशा गावामध्ये जाऊन काही तिथलच्या शेतामध्ये काम करण्याचा कटाळा असणाऱ्या माणसांना ते धरतात आणि सांगतात की बाबा आम्ही 5 वर्षासाठी जमीन भाड्याने घ्यायचा विचार करायलो. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला एवढी एवढी रक्कम देऊत, त्या कालावधीमध्ये आम्ही काय एक्सप्लॉयटेशन करायचं ते करू जमिनीचं, त्याच्यामध्ये काय के म्हणजे ते इट इज नॉट ऑर्गॅनिक, उत्पादन आमचं कसं वाढेल या पद्धतीने ते करतात. ज्याचा त्यांचा जो मॉल त्या ठिकाणी उभा करायचा असतो त्यांना, त्या ठिकाणी जाणारा माल मग एकदा यांचं स्वतःच 5 वर्षाच्या कराराने घेतलेली जी शेती आहे त्या शेतीला मग ते इकॉनॉमिक झोन म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक झोन अशा पद्धतीने विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू बाजार म्हणजे त्यांनी त्यांचे मॉल. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा जो परिणाम आहे तो परिणाम असा आहे की या कालावधीमध्ये तुमचे ठरलेले पैसे जे आहेत त्या ठरलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे हळूहळू शेतकऱ्याला कसे देता येतील. मग तुझ्या घरी लग्न आहे, मग तुझ्या पोराला मेडिकलला जायचं आहे, तुझ्या याला जायचं आहे, ठीक आहे आता तू आहे ना बाबा तेवढे पैसे ते दिले पण आता तू आईने वेळेला काय करणार आहेस, त्याच्यापेक्षा घे तू एवढे पैसे, घेतला बॉन्ड लिहू घेतो आणि मग 5 वर्षे झाले की बाबा तुमच्याकडे एवढे पैसे आहेत बॉन्ड तर आहेतच, आयदर यू रिन म्हणजे ते आमच्या नावावर करून द्या नाही तर मग आमचे पैसे द्या. त्या काळापर्यंत शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं पैसा मिळालेला आहे तो पैसा काही योग्य कामाला वापरला जात नाही. म्हणजे लमसम मिळालेली अमाऊंट तिला लय वाटा असतात, हळूहळू आलेल्या अमाऊंटला तेवढ्या वाटा नसतात. एकदम आलेली अमाऊंट जी आहे ती अवास्तवपणे खर्च केल्या जाते, ते एक फार मोठं षडयंत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे मग त्याला पर्याय आम्ही काढला की बुवा ठीक आहे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक गटशेती करायचं जर ठरवलं आणि गटशेती करून त्यांनी त्यांची कंपनी एकदा हे स्थापन केलं तो गट स्थापन केला की त्याला लागणारा जो निधी आहे ते बँकेकडून पाहिजे तेवढा निधी मिळू शकतो ना आपण. त्यामुळे मग त्यांना इरिगेशन फॅसिलिटी करायची असेल, स्प्रिंकलर करायचा असेल, ठिबक करायचा असेल, हॉर्टिकल्चर करायचा असेल, तर तो एक त्याच्यावरचा पर्याय आहे. पण हे झोन नावाचा जो प्रकार आहे तो झोन अत्यंत डेंजर आहे. तो शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा आणि शेतकऱ्यांना आळशी करून ते हे करण्याचा तो एक प्रकार आहे. आणि याच्यामध्ये शॉर्ट टर्मसाठी लवकर तयार होणार
आणि नंतर म्हणजे 3 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी तयार होणार याचा कुठला क्रॉप पॅटर्न? पहिली गोष्ट ही आहे की मेन बाजार जो भरतो तो ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्सचा बाजार भरतो. सगळ्यात हानिकारक जे आहे ते व्हेजिटेबल्सवर केलेल्या फवारण्या आणि त्याला टाकलेले खतं, हे सगळ्यात डेंजरस आहे. म्हणजे सगळ्यात हिरवी गार अशा प्रकारची मेथी किंवा पालक वगैरे दिसली की समजा युरिया टाकलेला आहे मोठ्या आणि कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे त्या वेगवेगळ्या भाज्यावर किंवा फळावर नाही घेतात त्याच्यावर फवारणी केलेली. त्याचे रेसिड्युअल इफेक्ट जे आहे ते फार डेंजर आहे. म्हणजे डायरेक्ट फवारणी केलेल्या जे भाजी आहे ती तुम्ही अगदी घरी नेऊन शिजवता आणि त्याचे जे काही परिणाम आहेत या सगळ्या गोष्टीमुळं सगळ्यात सुरुवात आम्ही कशाची केली तर व्हेजिटेबल्सची केली. मग तुमचे सगळ्या प्रकारचे शेंगवर्गीय आले, भाजीवर्गीय आले, फळवर्गीय वगैरे आले, हे सगळे त्याचा बाजार भरतो. बाकीच्या ज्या काही गोष्टीच्या गरजा आहेत, कोणाला ताळकी ज्वारी पाहिजे, कोणाला गहू पाहिजे, कोणाला तांदूळ पाहिजे, कोणाला मुगाची डाळ पाहिजे, उडदाची डाळ पाहिजे, ह्या सगळ्या डाळी थोड्या थोड्या त्याने बाजारामध्ये ठेवलेल्या असतात. मोठ्या प्रमाणावर नाही, कारण आम्ही कुठल्याही प्रकारचं वाहनाचा खर्च वगैरे देत नसल्यामुळे त्यांना जेवढं घेऊन येता येतं तेवढं ते येतात. सगळेजण मिळून त्या गावातला ऑटो वगैरे करतात, ते सगळे मिळून त्याच्यात जेवढं आणता येते तेवढं आणतात. पण ज्या लॉंग टर्ममधल्या ज्या गोष्टी आहेत, प्रामुख्याने डाळी आणि धान्य जे आहे त्याची ऑर्डर घेतात किंवा पुढच्या बाजारामध्ये आम्हाला इतके किलो ज्वारी पाहिजे, इतके किलो गहू पाहिजे, इतके किलो तांदूळ पाहिजे किंवा ह्या डाळी अशा अशा पाहिजे, तीळ पाहिजे, कराळ पाहिजे, जवस पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या बाजारामधच्या वेळेला त्या घेऊन येतात. त्यामुळं त्याचं लोकांच्या गरजा काय आहेत त्या पद्धतीचं प्लॅनिंग हे करण्यापेक्षा ह्या याच्यातून त्या स्वतः शिकतात की आपल्याला किती मागणी आहे कोण्या गोष्टीला किती. आता हातसडीची डाळ जी आहे, म्हणजे प्रामुख्यानं जात्यावर दळलेली डाळ आणि गिरणीतून काढलेली डाळ, या दोन्हीच्या चवीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तांदूळ तुम्ही मुसळानं कुठून तयार केलेला तांदूळ त्याची चव आणि चक्कीवरून काढलेले आहे, त्यामुळं प्रामुख्यानं हातसडीचे तांदूळ, हातसडीच्या डाळी, बिन पॉलिशच्या डाळी, पॉलिश म्हणजे ती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये केमिकल आलं, पण अशा प्रकारच्या ह्या त्या स्वतः विकायला आणतात. आम्ही मध्यंतरी तर एक म्हणजे ज्याला बेरिंगचं जातं तयार केलं होतं, बेरिंगचं जातं म्हणजे असं जातं ज्या जा जात्याला बेरिंग बसवली. बेरिंगचं उद्दिष्ट तुम्हाला माहीत आहे, एक झटका दिला की 5 येडे ते फिरायचं. तर मग अशा प्रकारच्या बेरिंगच्या जात्याच्या माध्यमातून लोकांना लागणारे हातसडीचे डाळी जे आहेत, जात्यावरच्या डाळी जे आहेत, त्या आम्ही हे केल्या. मग बाकी आता कुरवड्या, खारवड्या वगैरे इतर जे काही गोष्टी आहेत, शेवाळ्या वगैरे, ह्या गोष्टी आता लोक तयार करायला लागलेल्या आहेत महिला. तर ह्या सगळ्यात मागणीप्रमाणे त्यांना ते पुरवल्या जातं. त्यांची एवढी मागणी ही हे ठरवतात, त्यांच्या मागणीनुसार नाही. एका वर्षभरामध्ये आपली किती डाळ विकल्या गेली, मुगाची किती विकल्या गेली, उडदाची किती, तुरीची किती, हरभऱ्याची किती, मग त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करतात.